आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या नंदुरबार तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेत 15 दिवसांपूर्वी पहिलीतल्या एका विद्यार्थ्याचा बाथरूममध्ये पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त पालकांनी शिक्षकांना मारहाण केली होती. हा प्रकार वारंवार शाळेत घडत असल्यानं शिक्षकांचा जीव धोक्यात आहे म्हणून शिक्षकांनी शाळेला सुट्टी देऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 387 विद्यार्थ्यांपेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी घरी निघून गेले आहे. पहिली ते 10वी पर्यंत शाळा असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि शाळा बंद होऊ नये अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच शिक्षकांना मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसात तक्रार देऊन गुन्हे दाखल करावेत आणि शाळेजवळ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी बंधारे येथील नागरिकांनी केली आहे. आम्ही या शाळेच्या 10वीच्या विद्यार्थिनी आहे. आम्ही पण पाहिलं की इकडे ते पारकोटीचे माणसं आले आणि सरांना मारलं, कर्मचाऱ्याने मारलं आहे. आम्ही पण घाबरली आणि वरती निघून गेली होती आणि परत परत ते माणसं इकडे येऊन मारहाण करणार. मग आम्ही काय करणार? आम्ही 10वीचे आमचे वर्ष असं तरी घरी आम्ही निघून गेलो असतो आणि आमचे आई वडील काय करणार? ते पण शेतीच करतात ना. ते माणसे परत परत असंच येतात. मग आमचे 10वीचे वर्ष असे काही शिकवणं हे आता चालू झालं ना. आमच्या शाळेचे सगळं आता शिस्त लागली होती. नवीन सर आले होते, मॅडम आले होते. आमच्या सगळं परिसर चांगला जर राहत होता आणि इकडे माणसं येतात परत परत असं मारहाण करणार. मग आम्ही काय करणार? माझा मुलगा इथं 4वीला आहे. तर इथं वारंवार मागे 15 दिवसापूर्वी घटना घडलेली होती. त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांना दुखवतं या गोष्टीमुळे. पण आता सर्व पालक आणि विद्यार्थी इथं काल आम्हाला रात्री फोन आलेला की 10 वाजता रात्री फोन केलेला पोरांनी की जो प्रकार 15 दिवसापूर्वी घडला होता तो आज पण घडून राहिला आहे. इथं येऊन पारकोटीच्या लोकांनी पालक त्या पीडितच्या आपल्या जो पोरगा वारलेला होता त्यांच्या घरच्या कुटुंबांनी आणि त्या त्या गावातल्या लोकांनी इथे येऊन काल पण इथं कर्मचारी आणि इकडचे लोक होते त्यांना मारहाण केली. म्हणून त्या पोराने फोन केला की सुट्टी देत आहे तर ही सुट्टी कॅन्सल व्हायला पाहिजे आणि प्रशासनाने इथे लक्ष घातलं पाहिजे जेणेकरून आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान होणार नाही. जेणेकरून अजून आम्हाला असं सांगायचं आहे की आता 10वीचं इथं आता बोर्डाची परीक्षा येणार आहे, त्या पोरांचं फार परिणाम होणार आहे. म्हणून इथं सुट्टी घोषित करू नये आणि प्रशासनाने इथे लक्ष घालून सिक्युरिटी इथं ठेवावी ही आमची विनंती आहे. मागे 15 दिवसांपूर्वी इथं एका मुलाचा मृत्यू झाला होता. तर त्या दिवशी पण त्या मुलाच्या आईवडील किंवा त्यांच्या नातेवाईक वगैरे इथे येऊन तेव्हा पण इथं मारहाण झाली होती. तर ही घटना आता काल त्या मुलाचं उत्तरकारी होतं तर संध्याकाळी परत ते गावचे मुलाच्या आईवडील किंवा नातेवाईक इथे येऊन शिक्षक वगैरे होते त्यांना मारहाण झाली इथे. तर ही घटना वारंवार होऊ नये तर त्याच्यासाठी आता त्या शिक्षकांनी असा निर्णय घेतला आहे तर मुलांना घरी पाठवून द्यायचं आहे, सोडून द्यायचं आहे. तर त्या एका मुलाकरता दुसऱ्या मुलांचं नुकसान होत आहे, तर शैक्षणिक नुकसान होत आहे. तर ही घटना वारंवार घडू नये तर त्याच्यासाठी आमच्या गावच्या वतीने म्हणजे नियोजन समितीच्या मागणी करत आहे. तर म्हणजे मुलांचं शैक्षणिक नुकसान नको व्हायला पाहिजे.